नमस्कार, टीएनएन 24 न्यूज में फिर एक बार आप स्वागत है। मैं हूं रियाज शेख, आप देख रहे हैं टीएनएन 24 न्यूज चैनल पे ताजा तरीन खबरें। तो चलिए शुरू करते हैं दुनिया की वो ताजा तरीन खबरें जिसे आप देखना चाहते हैं। तो बने रहिए मेरे साथ और देखते रहिए टीएनएन 24 न्यूज रियाज शेख के साथ। तीन पक्ष आता सद्या पहिल्यांदाच एकत्र आलेले, सोबत वंचित आघाडी सुद्धा सोबत येईल असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे। त्यामुळं थोडं सीट्सच्या संदर्भात ज्या काही वाटाघाटी आहेत त्याच्यामध्ये थोडा वेळ होऊन राहिलेला आहे, हे मान्य करावं लागेल। परंतु जी पण युती आता सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होते आहे पुढच्या लोकसभेच्या निमित्तानं, ती अतिशय स्ट्रॉंग युती निर्माण होणार आहे। आणि जरी थोडा जरी उशीर सीट्स वाटपामध्ये जरी झाला तरी जो येणारा रिझल्ट आहे तो अतिशय पॉझिटिव्ह राहणार आहे। याबाबतीत आम्ही बिलकुल याच्यामध्ये आश्वस्त आहोत। लोकसभेमध्ये निश्चित परिवर्तन दिसेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। परंतु थोडं वाईट या गोष्टीचं वाटतं की सर्व विरोधी पक्षांनी मिळून बॅलेट पेपरचा जो मुद्दा आहे तो ज्या प्रभावीपणे उचलायला पाहिजे होता तो कुठल्याच विरोधी पक्षाने देशातल्या उचललेला नाही। आणि मला पूर्ण विश्वास आहे की यदा कदाचित जर बॅलेट पेपरवर जर इलेक्शन झाले तर लोकांचा जो रोष आहे भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षाच्या कार्यकाळावर तो रोष बॅलेट पेपरच्या माध्यमातून निश्चित दिसेल, हा माझा पूर्ण विश्वास आहे। परंतु दुर्दैवानं ते चित्र आपल्याला पाहायला भेटत नाही आहे। तरी आता जी काही नाराजी भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये आहे त्याचं मतदानाच्या माध्यमातून निश्चित मतदार हिशोब करतील, हा मला पूर्ण विश्वास आहे। नाही, निश्चित मागच्या वेळा जरी आपण बघितलं तर मागच्या वेळा वंचित आघाडीचा फार मोठा फटका हा काँग्रेसच्या उमेदवारांना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बऱ्याच ठिकाणी बसला होता। त्यामुळं यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेब पॉझिटिव्ह आहेत, त्या पद्धतीने त्यांनी वक्तव्यसुद्धा केलेलं आहे आणि ते सोबत आले तर निश्चित एक अतिशय वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटेल। कारण की अनेक सीट आपण मागच्या वेळेला बघितल्या थोड्या फरकाने गेल्या, परंतु काही काही ठिकाणी वंचितने 1.5 लाखापर्यंत मतदान घेतलं आणि त्याचा सरळ सरळ फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसला। नांदेड त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। हो, आता मध्यंतरीच्या काळामध्ये देशमुख साहेब घरी येऊन गेले, त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांनी त्यांना फिरायला सांगितलं मतदारसंघामध्ये। परंतु जेवढी माझी माहिती आहे अजूनपर्यंत जे डिस्प्युटेड मतदारसंघ जे महाराष्ट्रातले आहे त्याच्यामध्ये वर्धा आहे, त्याच्यावर अजूनपर्यंत निर्णय झाला नाही आणि येत्या काही दिवसामध्ये तो निर्णय होईल जोही उमेदवार राहील। फक्त आता विषय असा आहे की आमची मागणी ही आहे की हा जिल्हा गांधीजींचा आहे, सेवाग्राम आश्रम या ठिकाणी आहे, पवनारमध्ये विनोबाजींचं वास्तव्य या ठिकाणी राहिलेलं आहे आणि गांधी जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळख आहे। मागच्या 15 वर्षामध्ये जरी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा खासदार असेल परंतु त्याच्या पहिले सातत्यानं वर्धा हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि गांधीजीचं नाव या जिल्ह्याला लागलेलं आहे। त्यामुळं आमची मागणी निश्चितच राहणार आहे की हा वर्धा मतदारसंघ हा काँग्रेसने स्वतःच्या जवळ ठेवावं अशी आमची आग्रही मागणी राहील। आता वरच्या नेते या संदर्भामध्ये काय निर्णय घेतील तो त्यांचा प्रश्न आहे। पक्ष जो आदेश देईल, पक्षाला जर वाटत असेल की अमरकाळीची आवश्यकता आहे तर अमरकाळी तयार आहे।